और इस वक्त ये तस्वीरें आपके सामने है, कैबिनेट मीटिंग की तस्वीरें आपके सामने है, किस तरीके से चीजें सामने आ रही हैं। आदरणीय महाराष्ट्राचे नूतन उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ता संघाचे मनपूर्वक अभिनंदन। आज श्री शिंदे साहेब असतील, श्री फडणवीस साहेब असतील, यांनी कायम आपल्या पत्रकारांना सहकार्य मदत अशी मोलाची भूमिका केली आहे। आणि दोन वर्षात म्हणजे पहिल्या दिवशी मी बोलणार नाही, पण गेल्या दोन वर्षांमध्ये पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। तस्वीरें आपके सामने हैं, यहां पर देखें आप, यहां पर इस फ्रेम में दो लोग ऐसे हैं जो कि शिवसेना छोड़ चुके हैं। 2005 में नारायण राणे, वो तस्वीर आपके सामने है, और यहां पर एकनाथ शिंदे, बीच में है देवेंद्र फडणवीस। मंत्रालय से ये तस्वीरें आ रही है, मुंबई से मंत्रालय से तस्वीरें एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस और नारायण राणे की एक साथ मिल रहे ना। अरे माइक अभी उधर आ गई, ठीक है ठीक है। मंत्रालय में नारायण राणे के साथ एकनाथ शिंदे, मंत्रालय में देवेंद्र फडणवीस, नारायण राणे और एकनाथ शिंदे एक साथ। धन्यवाद, विशाल दूसरा। मंत्रालय में शिंदे कैबिनेट की पहली बैठक खत्म, पहली बैठक खत्म होने के बाद की ये तस्वीरें हैं। ये देखें आप, और उसके बाद की ये पहली तस्वीरें, इस फ्रेम को जरा ध्यान से देखिएगा, ये बड़ा इंटरेस्टिंग है क्योंकि ये अरे भाई साइड में कुठे येतो ना, काय करतोय तुला ना बोलत आज। अरे हॅलो नको, आम्हाला बोलवलं माझा आणि आदरणीय उपमुख्यमंत्री मोदयांचा, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। नेहमीचा उल्लेख असतो एक दुसऱ्याला, आपण त्यापूर्वी देखील आपण जिथे काही आवश्यक सूचना आहेत त्या देखील करत असता आणि त्यातून आम्ही देखील मार्ग काढत काढत इथपर्यंत आलेलो आहे। खरं म्हणजे आज सुरुवात आहे नवीन आणि माझ्यासोबत जे अनुभवी आपले मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील मंत्रिमंडळामध्ये आहेत। खरं म्हणजे त्यांनी आजच एकच शपथविधी होईल असं सांगितलं, पण आदेश त्यांना आला आणि मी देखील मगाशी पत्रकार परिषदेत सांगितलं की तुम्ही देखील पाहिजे आणि ते खरं म्हणजे राज्याच्या पुढच्या वाटचालीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी किंबहुना जे काही प्रकल्प आपले आपण हाती घेतले होते, काही अडचणींमुळे रखडले आहेत, त्यातून आपण टाईम बाउंड जे म्हणजे बिफोर टाईम जे प्रकल्प पूर्ण करण्या संदर्भात देखील आज पहिल्याच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, त्यामध्ये पीक पाणी आढावा असेल, जलयुक्त शिवार असेल, मेट्रोचे प्रकल्प असतील, राणेसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। माझे मुख्यमंत्री राणेसाहेब पण आहेत आणि त्यामुळे आपल्याला मी सांगतो, प्रशासनाला देखील आम्ही सांगितलंय अधिकाऱ्यांना की शेवटी लोकांना अपेक्षित असलेलं काम आपल्याला करायचं आहे। पहली बैठक में मुख्यमंत्री बनने के बाद जो फैसले हुए उसकी घोषणा करते हुए, लेकिन पहले बैठकी जे प्रकल्प